गुरुपौर्णिमेच्या निमित्त विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. अशातच आझाद हिंद मंडळाच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन करून कबड्डी खेळाडू, ज्येष्ठ नागरिक तसेच गुणवत्ताप्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या निमित्त ठिकठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. अशातच आझाद हिंद मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजन करून सत्कार सोहळा व ज्येष्ठ नागरिक तसेच 10वी व 12वीच्या गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात. ज्येष्ठ नागरिक यांचेही स्वागत करून त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच वरिष्ठ कबड्डी खेळाडू यांचाही सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन भव्य स्वागत करण्यात आले. महात्म्या शुभेच्छा अधोरेखित करण्याकरता 30 वर्षापासून या कार्यक्रमाचे ज्येष्ठ मंडळी आहे, विद्यार्थी आहे, खेळाडू आहे, नव्या पिढीला महत्व व्हावं याकरिता हा उपक्रम आहे. अतिशय आनंद साधारण आहे या उपक्रमाला अधिक शुभेच्छा सर्वांना मनपूर्वक. मी सुरेंद्र मधुकर चिखलकर, आझाद हिंद मंडळाचा कबड्डी खेळाडू. या खेळातूनच मी तयार झालो आहे आणि मी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू. शिवछत्रपती अवॉर्ड अमरावतीमध्ये शिवछत्रपती अवॉर्ड कबड्डीमध्ये मला मिळाला आहे. याच्यामध्ये मला मंडळाच्या सर्व ज्येष्ठ लोकांचे मार्गदर्शन मिळाले आहे आणि खास करून माझे गुरु श्री विलासभाऊ इंगोले यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे पूर्ण म्हणजे आणि माझं जे कार्य आहे पूर्णत्वाला केलं आहे. आणि आता मी ONGC मध्ये एक अधिकारी म्हणून काम करत आहे आणि माझी ही नोकरी कबड्डीमध्येच लागली. मी स्पोर्ट्स कोट्यामध्ये ONGC मध्ये मला नोकरी लागली आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मंडळाच्या तर्फे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मी आवर्जून उपस्थित राहतो आणि जेवढे आमचे ज्येष्ठ आमचे आईवडील बंधू भगिनी यांचा आशीर्वाद घेतो, खास करून विलासभाऊंनी जो आजचा कार्यक्रम आयोजित करतात त्यांचा एक मोठा कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून संपन्न करतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या मंडळा कबड्डीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे कार्य करतो. धन्यवाद. आझाद हिंद मंडळाच्या वतीने मागील 40 वर्षापासून हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. पहिले हा उत्सव मैदानावर सर्व कबड्डी खेळाडू जे वरिष्ठ खेळाडू आहे सदस्य त्यांचे आशीर्वाद घेऊन मैदानाचं पूजन करून करत होते. त्यानंतर जवळपास 30 वर्षापासून मग याला मोठं स्वरूप देण्यात आलं. त्यानंतर या पावसाच्या अभावी मैदानावरनं करता आपल्या स्मारकामध्ये होम हवन पूजन करून सर्वप्रथम या उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर मैदानाचं पूजन, हनुमानजीचं पूजन, त्यानंतर वरिष्ठांचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांना टीका लावून दुपट्टा लावून त्यांचे आशीर्वाद घेतले जाते. त्यानंतर या ठिकाणी आपल्या मंडळाशी संबंधित हितचिंतक त्यांचे गुणवत्ताप्राप्त जे विद्यार्थी आहेत, गुणवत्ताप्राप्त खेळाडू ज्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं शहराचं नाव नावलौकिक प्राप्त केलं त्यांचा सत्कार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जातो. व या कार्यक्रमाचे संयोजक गुलाब इंगोले यांचीही धारणा असते की या सत्काराचा मागचा हेतू की आपण जास्तीत जास्त लोकांची प्रेरणा घ्यावी व खेळाच्या मैदानाकडे वळावं हा उद्देश डोळ्यासमोर हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विलास इंगोले यांनी केलेत व संपूर्ण उपस्थित कार्यक्रमातील नागरिकांसाठी गुरुपौर्णिमानिमित्त महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले.